दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ग्रामदैवत ब्रह्मनाथ यात्रा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ यात्रेला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून सकाळी मानकऱ्यांच्या घरापासून बोरामणी गावात दिल्ली येथील कलापथकानं रामायणाच्या महाभारताच्या विविध कलांचं सादरीकरण करत ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ मंदिरापर्यंत पालखी तसंच नंदी ध्वजाची मिरवणूक काढली. संध्याकाळी शोभेचं दारुकाम आणि अन्य कार्यक्रम पार पडले. यावेळी ब्रह्मनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष केदारलिंग विभूते, प्रकाश आवटे, शिवलिंग पटणे, पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे, शिवशंकर हुक्केरी, दळेप्पा बिराजदार, दिलीप जवळे, शिवानंद कळंत्रे, मारुती गुरव, पंचकमिटीतील मल्लीनाथ आवटे, चन्नप्पा मटके, मल्लीनाथ शेळगे, नागनाथ हुक्केरी, संजय पटणे, बशीर मुजावर, अरुण शिंदे, भारत कवडे, संजय माळी, गौस शेख यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बोरामणीचे ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ यात्रेनिमित्त सर्व पंचकुशीतील गावकऱ्यांना व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ महाराज आणि यात्रा पंच कमिटी व ग्रामस्थांतर्फे यात्रा आयोजित केली जाते. यात्रेमध्ये सर्व आजूबाजूचे गावातील पंचकुशीतील गावातील सर्व भावी भक्ताने सर्व आज नंदीपूरचे आज नंदीपूर मिळून निघते. संध्याकाळी परत अजून नंदीपूरचे मिळून निघते. उद्या अजून परत कुस्त्या होतात. परवा दिवशी अजून नंदीपूरचे मिळून निघतात. सर्व आमच्या प्रथम मी बोरामणीच्या वतीनं आमच्या बोरामणीचे सरपंच कमिटी ग्रामस्थांनी केवढी चांगली साजरा केल्या त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ माझ्यातर्फे आभार मानतो. यात्रा कमिटीचे सर्व पंच कमिटी तसेच निर्सैनिका समाज सर्व गावातील सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एक आनंदी उत्साहामध्ये गावामधून आपल्या नंदी ध्वजाची नंदीपुराची मिरवणूक मोठ्या उत्साहात चालू करत असतं. आज 9 वाजता चालू होऊन दुपारी 3 वाजता नंदीपूर मिरवणूक करून नंदीपूरला घेऊन ब्रह्मनाथ मंदिरामध्ये आपण 3 वाजता जात असतो. तिथं मोठ्या भक्तिभावाने गावातील सर्व ग्रामस्थ सर्व भक्तिभावाने नैवेद्य घेऊन आज ब्रह्मनाथ मंदिराचं प्रसंग होणार आहे. पूजा करून नंदीध्वजाची पूजा करून